बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन निर्माण झालेलं मोचा चक्रीवादळ भारताच्या ओडिसा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या सीमेवरती आहे पुढील दोन दिवसात हे वादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेनं सरकेल असा अंदाज आहे एकीकडे या चक्रीवादळामुळं भारताच्या पूर्वोत्तर राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे या वादळानं हवेतील आर्द्रता शोषून घेतली असल्यानं तापमानाचा पारा वाढला गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रासह अनेक राज्यात सरासरी तीन ते चार अंशांनी तापमान वाढलंय अजून एक आठवडाभर तरी उष्णतेची लाट कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे चक्रीवादळामुळे हवामानात प्रचंड फरक पडतो याचा अनुभव आजवर अनेकदा घेतलाय सध्या भारताच्या पूर्व वायव्य भागात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं मोचा चक्रीवादळ घोंगावत आहे पाच मेपासून चक्रीवादळाचा वेग वाढत गेला आणि सध्या हे वादळ ओडिसा पश्चिम बंगाल या राज्यांच्या सीमेवर आहे मोचा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम झालाय ढगाळ हवामान मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह महाराष्ट्रात गेल्या चार दिवसात अनेक ठिकाणी पाऊस झालाय मोचा चक्रीवादळाचा हा परिणाम पंधरा मे पर्यंत जाणवणार आहे दुसरीकडे या चक्रीवादळानं हवेतील आर्द्रता शोषून घेतली आहे त्यामुळे कमाल तापमान वाढलं असून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल केरळ या राज्यातील सरासरी तापमानात तीन ते चार अंशांची वाढ झाली आहे महाराष्ट्रातही चौदा जिल्ह्यातील तापमान चाळीशीवर गेलं आहे मोचा चक्रीवादळामुळे उष्णतेची लाट आली असून पुढील आठवडाभर तापमानाचा पारा चढता राहणार आहे